निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून 1 लाख महिलांची मोठा देवी दर्शनाची मोफत बससेवा सुरू. आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून 1 लाख महिलांची मोठा देवी दर्शनाची मोफत बससेवा सुरू करण्यात आली. नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. याच्या उद्घाटनाला सुप्रिया सुळे आणि महिला आयोगाच्या रुपालीताई चाकणकर अहमदनगरला आल्या होत्या. यावेळी आमदार निलेश लंके, जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व सभासद उपस्थित होते. यावेळी स्वतः आमदार निलेश लंके हे लक्झरी बसचे सारथी झाले. याचा व्हिडिओ स्वतः खासदार सुप्रियाताई सुळे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर लाईव्ह केला. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर. दरवर्षी आमच्या माता मावजींना, आमच्या माता भगिनींना देवदर्शनाच्या ट्रीपचं आयोजन करीत असतो. यामागे भावना एकच आहे, माझ्या गोरगरीब कुटुंबातील शेतकरी बा कुटुंबातील महिलांच्या ठिकाणी दर्शन घडणं हा सुद्धा एक नशिबाचा भाग असतो. आणि ते पुण्य मी त्या ठिकाणी करण्यासाठी कधी मागं पाहत नाही, कारण काय ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाच्या महिलांनी राब राब शेतात राबतात. कधी एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी कधी त्यांना योग येत नाही, आणि तो योग आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून असतो किंवा आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जो योग येतो, तो आज योग आपला आलेला आहे. त्याचा हा पहिला दिवस मी तर नशिबवान आहे ना. आज मी सारथी आहे आणि देशाच्या नेत्या आदरणीय ताई गाडीत बसलेल्या आहे, त्यांचा माझ्यावर किती विश्वास आहे की मी गाडी व्यवस्थित चालवते म्हणून. याला पण विश्वास लागतो ना, आणि तो विश्वास माझ्यावर 100% आदरणीय पवार साहेब असो, आदरणीय दादा असो, आदरणीय ताईंचा या ठिकाणी विश्वास आहे. त्यातच मी लय जिंकलं, मला एवढा विश्वास माझ्या दादांचा, ताईंचा आणि साहेबांचा आहे. तो विश्वास माझ्यासाठी लय मोठा काहीतरी सांगतो.